नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची ग्रंथालीनं प्रकाशित केलेली कादंबरी परका आणि आज भाग चौदावा दुसऱ्या वर्षासाठी साताऱ्याला कॉलेजला जायची तयारी चालू झाली आणि अचानक मला एक आठवण आली साताऱ्याहून मला सुट्टीला मोरगावला घरी येऊन तीन महिने होऊन गेले होते सुट्टीसाठी घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी चुलता चुलतीला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो चुलत्याला भेटल्यावर बोलता बोलता ते मला मोठ्या खुशीत येऊन म्हणाले लाल यार तुझं लगीन ठरले मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला चुलत्यांना काय म्हणावं त्यांच्याशी काय बोलावं तेच कळे ना काहीच लक्षात येईना माझं मन चावूनच गेलं कसलंच कुठेही सुतोवाच नाही बोलणी नाहीत काही नाहीत आणि लग्न ठरलं मी मुलीला बघितलं सुद्धा नाही आणि चुलता डायरेक्ट मला सांगतोय की लाल्या तुझं लग्न ठरलं बेचेन होऊन त्या दिवशी मी दिवसभर घरातच बसलेलो होतो आई बाबा दोघंही फोक आणायला गेल्यावर मी घरात माझ्या लहान भावंडांकडनं त्याबाबत काही कानोसा घ्यायचा प्रयत्न केला पण ती या विषयावर काही बोलायला तयार नव्हती कदाचित माझ्या लग्नाचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नसावा माझं लग्न ठरलं ही बातमी आईने मला अगोदर सांगायला पाहिजे होती पण तिनेही ती मला एक दिवस उशिरा सांगितली लग्नाला माझी कुठल्याही दृष्टीनं तयारी नव्हती खरं तर सामान्यपणे लग्न ठरणं ही कुणासाठीही एक आनंददायी घटना असते लग्न ठरणं हा माझ्यासाठीही एक सुखद धक्का असला तरी तो माझ्या दृष्टीनं वेदनादायीसुद्धा होता कारण लग्नामुळे संसार अंगावर पडला की मला कॉलेज सोडावं लागणार होतं खूप शिकायचं मोठं व्हायचं आईवडिलांना सुखी करायचं हे माझं स्वप्न मग अपूर्ण राहणार होतं दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे पोट भरण्यासाठी काहीही मिळकत नव्हती मला नोकरीच नव्हती माझ्यासमोर एकच प्रश्न उभा होता की लग्न झाल्यानंतर बायकोला खायला काय घालू मग त्यासाठी मला पुन्हा कणगी टोपली विणावी लागणार होती त्यासाठी पहाटे उठून फोक कापायला जायला लागणार होतं पुन्हा तीच भटकंती तीच वणवण सुरू होणार होती माझ्या आयुष्याची गाडी पुन्हा मूळ पदावर येणार होती हा सगळा विचार करून मला लग्नच करायचं नाही असं आईवडिलांना निक्षून सांगावं असं वाटत होतं पण वडिलांसमोर जाऊन मला लग्न नको असं स्पष्टपणे सांगण्याचं धाडस माझ्या अंगी नव्हतं आई माझं शिक्षण थांबवू नकोस लग्न केलंच तर माझं शिक्षण थांबेल मला लग्नाचा गाडा उडत बसावं लागेल असं आईकडे बोलायचं मी ठरवून ठेवलं होतं आणि नेमकं त्याच रात्री माझ्या पाठीत काळा यायला सुरुवात झाली आणि माझं ते दुखणं निस्तरताना तीन साडेतीन महिन्यांचा कालावधी निघून गेला होता मग त्या कालावधीत आईजवळ बोलायचं राहूनच गेलं बघू लग्न होईल तेव्हा होईल सध्या शिकायला तर जाऊ असं म्हणून मी माझ्या लग्नाचा विषय कानामागे टाकला आणि साताऱ्याला जायच्या तयारीला लागलो सामानाची आवरावर केली आणि साताऱ्याला जाऊन एस वाय बी एसाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला माझं दुसऱ्या वर्षाचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं एफ वायला मी पंच्याहत्तर टक्के गुण मिळवून पास झालो होतो त्याचं सगळ्यांना कौतुक होतं पुढच्या वर्षीही असे चांगले का किंबहुना त्यापेक्षाही जास्त गुण मिळवायचं ध्येय समोर ठेवून मी अभ्यासाला सुरुवात केली यावर्षी मी अर्थशास्त्र हा मुख्य विषय निवडला होता अभ्यासाप्रमाणे मी व्हॉलीबॉल क्रिकेट या खेळांच्या कॉलेजच्या टीममध्ये होतो कॉलेजच्या टीममधनं मी आंतरजिल्हा आंतरराज्य सामने खेळत होतो शिवाय माझी सी आर म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवड करण्यात आली होती खेळासाठी मला दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये इतर विद्यापीठात जावं लागत होतं आमच्या महाविद्यालयीन टीमबरोबर आमच्या कॉलेजच्या मुलींची टीमसुद्धा असायची मी शिकत असलेल्या महाविद्यालयात आमचे काही नातेवाईक शिकत होते त्यांच्यामुळे माझ्याबद्दल आमच्या नातेवाईकात गैरसमज पसरायला लागले त्यांनी काही गोष्टीचा विनाकारण बोभाटा करत माझ्या वडिलांची चांगली कानभरणी केली पण त्याचा परिणाम असा झाला की माझं पुढे कधीतरी हो घातलेलं लग्न घरच्या लोकांनी लवकर उरकून टाकायचा निर्णय घेतला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी माझा अभ्यास आणि खेळातला सहभाग दोन्ही अगदी समाधानकारक झालं दोन्हीतही मला उत्तम यश मिळालं मी अतिशय खुशीत होतो बी एच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देऊन सुट्टीत मी घरी मोरगावला आलो मागच्या वर्षीची सगळी सुट्टी माझ्या पाठीच्या दुखण्यात आजारपणात गेली त्यामुळे ह्या वर्षी सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्यायच्या तयारीत मी होतो काही दिवसातच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या सगळ्या बहिणी त्यांची मुलं बाळं माझे मेवणे आमच्या घरी जमा व्हायला लागले सगळी नातेवाईक मंडळी घरी आल्याचा मलासुद्धा मोठा आनंद झाला पण त्यांच्या येण्याचं कारण कळताच मला फार मोठा धक्काही बसला माझा आनंद विरून गेला ही सगळी मंडळी माझ्या लग्नासाठी मोरगावला आली होती माझा विश्वासच बसेना पण माझं लग्न ठरलं होतं अगदी नक्की झालं होतं आता त्यातनं सुटका नव्हती माझ्या वडिलांसमोर लग्न करायचं नाही असं बोलायची माझी हिंमत नव्हती पण आई बहीण मेवणे चुलते इतर कोणाकोणाचीही कौना हिंमत नव्हती त्याबाबत ना आईनं मध्यस्थी केली ना बहिणींनी ना आबानं ना माझ्या आबान, मेवण्यांनी लग्नासाठी मला गपचूप मान तुकवायलाच लागले मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात काहीसा दुर्लक्ष गेलो असलो तरी दुसऱ्या वर्षी मात्र मी प्रत्येक ॲक्टिव्हिटीत चमकत होतो अभ्यासातही चांगला होतो बी ए उत्तम गुणांनी पास होऊन एम पी एस सी किंवा यू पी एस सीची तयारी करायची असं मी मनोमन ठरवलं होतं आमच्या गावातले सुरेश खोपडे माझ्यासमोर आदर्श होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मार्गदर्शनसुद्धा मला वेळोवेळी मिळत होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा ठाम निश्चय मी केलेला होता सुट्टीत गावाला येताना मी आवांतर वाचनासाठी काही पुस्तकं घेऊनच आलो होतो त्याआधीसुद्धा स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास सुरूच होता पण घरी आल्यानंतर मात्र घरच्यांनी माझ्या लग्नाचं नक्की केल्यामुळे माझ्या सगळ्या विचारांवर पाणी फेरावं अशी अवस्था झाली होती छानसे इस्त्रीचे कपडे घालून नदीकिनारी फिरायला जावं आणि तिथे गेल्यावर नदीत जाळं लावून मासे पकडणाऱ्या कोळ्यानं म्हणावं की लालू अरे धाव जाळ्यात मांदळ मासे आलेत जाळ्याचा पलीकडचा पदरधर आणि आपण त्याची निकड लक्षात घेऊन पाण्यात त्याच्या मदतीला धावावं त्याच्या जाळ्याचा पदर पकडावा आणि जाळ्यात अडकलेल्या माश्यांसारखं त्या जाळ्यात अडकावं असा मी तेवीस मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी लग्नात धरलेल्या आंतरपाटाच्या एका बाजूला मासे पकडणाऱ्यासारखा नव्हे तर जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखा उभा राहिलो होतो मंगलाष्टकं होईपर्यंत माझी तडफड होत होती मंगलाष्टकांचा शेवटचा चरण म्हटला गेला मंगलाष्टकं संपल्यानंतर वाजवारे वाजवा असं भटजी महाराजांनी म्हणताच वाजंत्र्यांनी ड्रमवर धाड धाड वाजवलं आणि मी चतुर्भुज झालो अंतरपाठ बाजूला झाला समोर माझ्या जीवनाची जोडीदारीण लाजून उभी होती कितीही मनाविरुद्ध मी लग्नाला उभा राहिलो असलो तरी तो लाजरा साजरा मोकळा बघताच माझी नाराजी कुठल्या कुठे पळून गेली हृदयात गोड गुदगुल्या व्हायला लागल्या टाचा उंचावून तिने माझ्या गळ्यात हार घातला नुसतं हार घातला नाही तर हार घालून मला जिंकूनही घेतलं मी सुद्धा त्या गोऱ्या गोमट्या गळ्यात हार घातला माझी जन्मोजन्मीची जोडीदारीण म्हणून तिचा मनोमन स्वीकार केला आमच्या सात जन्मांचं नातं जुळलं होतं पाण्यानं भरलेल्या तांब्यात गोळाचा खडा पाडावा तसा मी हळूहळू विरघळत होतो तांब्यातलं पाणी गोड झालं होतं जीवनात कस्तुरी दरवळली होती आयुष्य सुगंधी बनलं होतं आणखीन काय हवं होतं मला माझी मागची सुट्टी आजारपणात गेली होती यंदाची सुट्टी लग्नात गेली अतिशय घाई गडबडीत लग्न झाल्यामुळे कॉलेजमधल्या माझ्या वर्गातल्या मित्रांना लग्नाला बोलवायचं राहून गेलं होतं पण माझ्या या गावातली मित्रमंडळी मात्र जवळजवळ एक ट्रक भरून माझ्या लग्नाला आली होती माझ्या लग्नाचं सगळं वराड मालट्रकनंच गेलं होतं माझं लग्न झालं ते सातारा जिल्ह्यातल्या रणदुल्लाबाद या गावी माझं लग्न अतिशय साधेपणानं तसं गरिबीतच झालं असं म्हटलं तरी चालेल माझी नवरी आमच्या नात्यातली माझ्या मामाचीच मुलगी माझ्या लग्नानं माझे सगळे नातेवाईक खास करून माझी आई फार खुशीत होती लग्न समारंभ पार पडला लग्न झाल्यानंतर आलेले पै पाहुणे आपापल्या गावी निघून गेले आम्ही नवरीला घेऊन मोरगावी आलो घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता नुसता पसरला नव्हता तर ओसंडून वाहत होता मात्र मी विचारात पूर्णपणे गुंतलो होतो की पुढचं शिक्षण घ्यायचं का नाही पुढचं शिक्षण बंद करून आपला पारंपरिक व्यवसाय सुरू करायचा आणि आपला संसार चालवायचा का हा गोंधळ माझ्या मनात माजला होता आणि या गोंधळात काही दिवस गेले लग्नानंतर दोन चार दिवसांनी माझ्या आईने हिला माझं अंथरुण आतल्या खोलीत घालायला सांगितलं तिने हे आज्ञाधारकपणे माझं अंथरूण आतल्या खोलीत घातलं आता बाहेर अंगणात पडून उन्हाळ्यातल्या ढगांचा लपंडाव बघण्याची गंमत संपणार होती आकाशातले तारे मोजण्यातला आनंद हरवणार होता आता जीवनातल्या कळ्यांची फुलं होणार होती स्पर्शात चंद्र होता स्पर्शात लाख तारे हा अनुभव येणार होता आईच्या म्हणण्यानुसार मी गप गुमान आतल्या खोलीत जात राहिलो प्रेमाच्या सुखसागारात डुंबत राहिलो दिवस रात्री जात राहिल्या बोलता बोलता सुट्टी संपत आली फुलपाखराच्या पंखांना सुट्टी कधी संपली याचा पत्ताच लागला नाही मी पुन्हा कॉलेजात जायचं ठरवून टाकलं होतं माझ्या कॉलेजमध्ये जाण्याला माझ्या बायकोसकट घरच्या सगळ्यांनी संमती दिली मात्र आता मला कॉलेजातनं महिना पंधरा दिवसांनी घरी यायला लागणार होतं मलाही तेच हवं होतं माझं कॉलेज सुरू झालं आणि माझं घरीही नियमित येणं सुरू झालं कॉलेजात गेलो की मी चांगला अभ्यास करायचो माझं लग्न झालं हे कॉलेजात माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माहिती झालं होतं त्यामुळे त्यांच्या खट्याळ नजरा जास्तच खट्याळ बांधल्या होत्या त्या खट्याळ नजरा मला आत कुठेतरी गोड गुदगुल्या करत होत्या मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना व्हॉलीबॉल कुस्ती खो खो क्रिकेट या खेळांमध्ये महाविद्यालयाच्या टीममधनं खेळत होतो व्हॉलीबॉल खेळामध्ये तर विद्यापीठाच्या टीममध्ये तर क्रिकेटच्या टीममध्ये झोनलपर्यंत खेळत असल्यानं विद्यालयातल्या आणि विद्यापीठातल्या अनेक मुलींची ओळख झाली माझं लग्न झालं आणि त्या मुलींची ओळख हळूहळू कमी होत गेली आणि त्यांच्याबरोबर असलेलं आपुलकीचं स्नेहाचं नातं थोडं कमी झालं घरी आणि कॉलेजमध्ये दोन्हीकडे मी समाधानी होतो जरी माझ्या आईवडिलांनी माझं लग्न घाईघाईत आणि काहीसं माझी इच्छा नसताना केलं होतं तरी मी माझ्या संसारात अतिशय सुखी होतो मला माझी जीवनसाथी मनासारखी मिळाली होती तिचं नाव होतं कस्तुरी कस्तुरी सीताराम माने ती माझ्या मामांचीच मुलगी तिच्या आईचं नाव हो इंदूबाई खरं तर मला आमच्या लग्नाला विरोध करायचं कारण नव्हतं कस्तुरी मला पसंत होती पण माझं शिक्षण अपूर्ण राहू नये शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून माझा फक्त लवकर लग्न करायला विरोध होता पण कस्तुरीचं कस्तुरी, कस्तुरी लालासाहेब जाधव बनणं हे जणू काही विधिलिखितच होतं ती घाईघाईनं माझ्या जीवनात आली माझी जीवनसाथी बनली आणि तिने माझं जीवन सुगंधित करून टाकलं मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना झालं माझं लग्न सातारेच्या कॉलेजमधनं मी महिन्यातनं दोन वेळा तरी घरी मोरगावला येत होतो मला माझ्या शिक्षणात अडथळा येईल असं वाटत होतं शिक्षण अपूर्ण राहील अशी भीती वाटत होती पण तिने मला शिक्षणात अजिबात अडथळा येऊ दिला नाही उलट मला आधार दिला प्रेरणा दिली माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ऐन गरजेच्या प्रसंगी ती माझ्या मदतीला धावून आली तिच्या विना मी पदवीधर होऊच शकलो नसतो किंवा उशिरा झालो असतो त्याचं असं झालं मी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो टी वाय बी एला होतो मला टी वाय बी एचा फॉर्म भरायचा होता पण माझ्याकडे परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे नव्हते ही कटू वस्तुस्थिती होती मला स्कॉलरशिप मिळाली नव्हती कारण लग्न झालेला होतो ना मी परीक्षा फी भरण्यासाठी पन्नास रुपये उभं करणं मला शक्यच होत नव्हतं सातारा इथे असलेल्या माझ्या नातेवाईकाकडे मी फॉर्म भरण्यासाठी पन्नास रुपये मागितले होते पण त्यांनी ते दिले नाही घरी आईवडिलांची परिस्थिती नाजूक हे मला दिसत होतं माझा मोठा भाऊ प्राथमिक शिक्षक होता पण त्यावेळी त्याचा पगार खूप कमी होता आणि त्याच्या मागे त्याचा संसार होता त्यामुळे त्यालाही पैसे पाठवणं जमलंच नाही परीक्षेचा फॉर्म भरायची मुदत टळून गेली आता आपलं वर्ष फुकट जाणार अशा प्रकारच्या निराशेत मी गावी आलो अनेकांना मागूनही पैसे मिळत नव्हते फॉर्म भरायची मुदत संपली मी वेळेत फॉर्म भरू शकलो नाही आता लेट फी भरून फॉर्म भरण्यासाठी फक्त तीन दिवस राहिले होते मी परीक्षेला बसू शकणार नाही असंच वाटत होतं माझ्या पत्नीलाही काळजी वाटायला लागली माझा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून तीसुद्धा चिंतेत होती काळजीच्या स्वरात मी तिला म्हणालो भरपूर अभ्यास करूनही पन्नास रुपये मिळाले नाहीत त्यामुळे माझं हे वर्ष आता वाया जाणार ती म्हणाली आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी करूयात म्हणाली पण करणार काय करण्यासारखं काही नव्हतंच सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही एखादी सोन्याची वस्तू घाण ठेवून पैसे आणायची आमची स्थिती नव्हती माझ्या पत्नीच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्रही नव्हतं मग काय करणार काही सुचत नव्हतं पण अचानक तिला मार्ग सापडला तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली आणि ती हसून मला म्हणाली अ माझ्या पायात चांदीचे पैंजण आहेत ते घाण टाकू की मला तो विचार काही पटला नाही पण माझ्या पत्नीनं कस्तुरीनं पायातले पैंजण काढले माझ्या आईच्या हातात दिले ते पैजण गावातल्या आवडा धनगरणीकडे गहाण ठेवले आणि पंच्याहत्तर रुपये आणले आवडा धनगरीण श्रीमंत होती तिची पिठाची गिरणी होती किराणा मालाचं दुकान होतं तिने चांदीचे पैजण गहाण ठेवून घेतले आणि त्या बदल्यात पंच्याहत्तर रुपये दिले आवडा धनगरीकडून आणलेल्या पंच्याहत्तर रुपयांपैकी मला परीक्षेसाठी पन्नास रुपये गाडी खर्चासाठी दहा रुपये दिले आणि उरलेल्या पंधरा रुपयांपैकी पाच रुपये माझ्या पत्नीकडे तर दहा रुपये आईवडिलांकडे राहिले पैशाची सोय होताच मी त्याच दिवशी सातारा गाठलं दुसऱ्या दिवशी माझा टी वाय बी एचा फॉर्म लेट फी न भरला परीक्षा झाली आणि मला त्या परीक्षेत अर्थशास्त्र घेऊन पहिला वर्ग मिळाला माझी जीवघेणी गरिबी मी भोगली पाट्या टोपल्यांवर उदरनिर्वाह केला प्रसंगी उपाशी राहिलो अर्धपोटी राहिलो कष्ट करून जगलो वाढलो शिकत गेलो अस्पृश्यतेचे सगळे अपमान गिळले बड्या लोकांनी जेवणावळीतनं हकलून दिलं कणग्या टोपल्या पाट्या विकत असताना काहींनी मला वाटेल तशा शिव्या घातल्या पण त्या सगळ्या प्रसंगातनं हा लाल्या हिमतीनं उभा राहिला शिक्षण पूर्ण केलं त्यानं त्याच्या शिक्षणावर पदवीचा कळस चढवला तो कस्तुरीच्या पायातल्या पैंजणांनी आजही तिच्या पायातल्या पैंजणांची रूम झोम मला तितकीच मधुर वाटते कारण त्यांनी आमचं जीवन संगीत सावरलं जीवनात कायमस्वरूपी कस्तुरी गंध दरवळला मी एकदाची बी ए फायनलची परीक्षा दिली आणि माझा जीव भांड्यात पाडला माझ्या मोठ्या भावाचं शिक्षण आधी पूर्ण झालं मग त्याला प्राथमिक शिक्षकाची चांगली नोकरी लागली नंतर त्याचे दोनाचे चार हात झाले आईबाबांनी त्याचं लग्न लावून दिलं होतं माझं सगळं उलटंच चाललं होतं माझं शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी आईवडिलांनी मी नको नको म्हणत असताना माझं लग्न लावून दिलं लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मी नोकरीच्या शोधमोहिमेवर मुंबईला गेलो आबाला शाळा मास्तरची नोकरी मिळाली होती नंतर त्यांनी त्याचा संसार थाटला होता याउलट मी आधी संसार थाटला आणि आता मला नोकरी शोधायची होती माझ्या नोकरीची शोध मोहीम सुरू झाली आमच्या जाधव कुटुंबासमोर खोपडे साहेबांचा आदर्श होता सुरेश खोपडे साहेब शेतकरी कुटुंबातनं पुढे आले होते त्यांची सगळी भावंडं सुशिक्षित झाली होती त्यामुळे त्यांचा आदर्श केवळ आमच्याच कुटुंबासमोर नाही तर मोरगावच्या सगळ्या पंचक्रोशीसमोर होता खोपडे कुटुंब मोरगावचं असलं तरी त्यांचं वास्तव्य ढोले कदमवस्ती मळ्यात होतं गावाच्या पश्चिमेला रस्त्याच्या बाजूला त्यांची शेती होती त्या जागेत बऱ्याच कुटुंबांची वस्ती झाली होती त्या वस्तीला ढोले मळा असं नाव पडलं होतं तिथे शेतात राहून लोक जिराईत जमिनीतनं पावसाच्या जीवावर उत्पन्न घेत उपजीविका करत होती मी त्या ठिकाणी अगदी लहानपणापासून आईवडिलांबरोबर कावळीचे फोग कापायला जात होतो सुरेश खोपडे यांचे वडील आबासाहेब खोपडे यांची आणि माझ्या वडिलांची मैत्री होती माझे वडील आंब्याच्या दिवसात आंबे विकायचे सुरेश खोपडे यांचे वडील आबासाहेब खोपडे यांचाही आंब्याचा व्यवसाय होता त्यातूनच माझे वडील आणि आबासाहेब खोपडे यांच्या मैत्रीचा धागा जोडला होता आबासाहेब खोपडे कधीही मोरगावात आले की माझ्या वडिलांना भेटल्याशिवाय जात नसत आम्ही त्यांच्या माळ्यात कधी गेलो तर सुरेश खोपडेंची आई कधीही आम्हाला जेवल्याशिवाय सोडत नसे तसं त्यांचं आमच्यावर अनेक प्रकारचं ऋण होतं खरं तर आम्ही घरी भटक्या जमातीची सवर्णांनी नाकारलेली माणसं पण तरीही खोपडे मंडळी आम्हाला जीव लावायची आम्हीही त्यांच्याशी त्याच भावबांधातनं वागायचो सुरेश खोपडे पुढे पोलीस खात्यातले जीहून निवृत्त झाले त्यांचे दुसरे बंधू त्र्यंबकराव खोपडे हे सुद्धा उच्चपदस्थ अधिकारी होते त्यांचे आणखीन एक बंधू बाळासाहेब खोपडे हे पोलीस प्रॉसिक्युटरहून निवृत्त झाले असून ते आता पुणे न्यायालयात नामांकित वकील म्हणून कार्यरत आहे त्याकाळी मला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला त्याच पायवाटेनं माझी वाटचाल सुरू आहे बारा जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी माझा बी एचा निकाल लागला मी चांगल्या गुणांनी पास झालो निकाल लागल्यानंतर दोन तीन महिने मी घरीच होतो बायका मुला चांगला रमलो होतो घरची कामंही करत होतो पण आता लग्न झाल्यामुळे मला नोकरीची आवश्यकता होती दहा ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी मी नोकरीच्या शोधात मुंबई नामक महानगरीत आलो मुंबईत आल्यानंतर माझ्या मुंबईकडनं फार अपेक्षा होत्या मुंबईबद्दल मी खूप ऐकलं होतं वाचलं होतं मुंबई सगळ्यांना सामावून घेते कोणाला उपाशी ठेवत नाही तुमच्याकडे कर्तृत्व असेल तर मुंबईत संधीला कमी नाही बरंच काय मात्र सुरुवातीच्या काळात मुंबईत माझी थोडी निराशाच झाली मुंबईत आल्यानंतर मला असा अनुभव आला की प्रयत्न करूनही खाजगी नोकरीसुद्धा मिळत नव्हती लोक मला तरतरेचे सल्ले देत होते सल्ला देण्याच्या निमित्तानं काहीजण माझी टवाळीच करत होते ते जाणवत होतं मला मुंबईत माझे फार हाल व्हायला लागले काही जणांनी मला टॅक्सी पुसायचं काम करायचा सल्ला दिला तर काही जणांनी फळं विकून उदरनिर्वाह करायचा सल्ला दिला पण माझा माझ्यावर विश्वास होता या काळात माझ्या मुंबईतल्या वास्तव्यात मी अनेक विभागांच्या स्पर्धात्मक लेखी परीक्षा दिल्या त्यापैकी पर काही परीक्षांचे निकाल लागले निकाल लागल्यानंतर मला काही ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं अनेक ठिकाणी माझ्या मुलाखती झाल्या पण मुलाखतीनंतर पुढे काही कळत नव्हतं मी नोकरी मिळवण्यासाठी आतुर झालो होतो नेमणुकीच्या पत्राची जातकाप्रमाणे वाट बघत होतो पण हातात कॉल येत नव्हता एक दिवशी एस टी महामंडळाची बॉम्बे सेंट्रल इथली लेखी परीक्षा आणि मुलाखत देऊन मी माझ्या कुलाबा इथल्या नातेवाईकांच्या घरी बसलो होतो माझा मुंबईमधला पत्रव्यवहाराचा पत्ता तिथलाच होता मी तिथे असतानाच पोस्टमन दारात आला त्यांना आवाज देताच मी दारात आलो खाकी कागदातला एक लिफाफा त्यांनी माझ्या हातात दिला पोस्टमननं दिलेला खाकी लिफाफा मी उघडला मुलाखतीचं पत्र होतं महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी दिनांक सोळा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी सकाळी अकरा वाजता मला मुलाखतीला बोलवलं होतं मुलाखतीचं पत्र वाचून फार आनंद झाला मुलाखत असलेल्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो आणि मुलाखतीसाठी सगळी कागदपत्रं घेतली मी कुलाबा इथून सकाळी नऊ वाजता पायी विधानभवन नरिमन पॉईंटच्या दिशेनं निघालो सकाळी साडेनऊ वाजता मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचलो बघतो तर काय ज्या इमारतीचं काम सुरू असताना मी आणि माझे नातेवाईक संध्याकाळी तिच्यासमोर बसून तासनतास गप्पा मारत होतो आणि अशा मोठ्या सरकारी कार्यालयामध्ये नोकरीला लागणारी व्यक्ती किती नशिबवान असेल असा मनात विचार करत होतो योगायोगानं त्याच इमारतीमध्ये मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाची म्हणजे विधानभवनाची ती इमारत भव्य होती एकदम आकर्षक होती तशी इमारत मी या अगोदर कधी पाहिलीच नव्हती सकाळी पावणे अकरा वाजता त्या कार्यालयातले कर्मचारी सर्वश्री गोपाळ दळवी आणि आनंद गावकर दोघेजणं इमारतीच्या गेटवर आले त्यांनी आमच्याकडचं मुलाखतीचं पत्र बघितलं त्यांच्या हातातल्या रजिस्टरमध्ये नोंद केली आणि मला विधान भवनामधल्या भव्य इमारतीमध्ये सोडलं त्या इमारतीमध्ये जाताना मी काहीसा आश्चर्यचकित झालो होतो या इमारतीमधली अद्ययावत बांधकामं ते रेखीव तैलचित्र लायटिंगचा झगमगाट आतला पोलीस बंदोबस्त मी क्षणभर विसरूनच गेलो की मी नक्की कुठे आहे मी विधानभवनाच्या लिफ्टसमोर आलो आणि लिफ्टमधनं चौदाव्या मजल्यावर असलेल्या आस्थापना कक्षात गेलो विधानभवनाच्या आस्थापना कक्षामध्ये अनेक कर्मचारी होते त्यापैकी एक जाडजूड मुलतानी दाढी असलेल्या व्यक्तीनं आम्हाला विचारलं की कुठून आला आहे मी उत्तर देताच त्यांनी माझा पत्ता लिहून घेतला काही वेळानं आम्हाला समजलं की त्या जाडजूड व्यक्तीचं नाव शंकर गावडे असं होतं त्यांनी आम्हाला थोडा वेळ बाहेर बसवलं दुपारी दोन वाजता मुलाखत झाली मुलाखतीसाठी नागपूर औरंगाबाद जालना रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यातनं सुमारे पंचावन्न उमेदवार आले होते आणि दोनच जागा भरायच्या होत्या मुलाखतीला आलेल्या उमेदवारांपैकी काहीजण सुटाबुटात होते तर काहींचा उच्च दर्जेदार पेहराव होता माझी आर्थिक परिस्थिती नाजू खरं तर अगदी गरिबीची त्यामुळे मुलाखतीला जाताना माझ्या अंगात साधा शर्ट पॅन्ट आणि पायात प्लॅस्टिकची चप्पल पण मला बी एला मार्क चांगले होते माझा मुलाखतीचा नंबर आला मुलाखत घेणारे सर्वश्री रानडे बोकील चिटणीस आणि दंडवते असे अधिकारी होते सुमारे अर्धा तास माझी मुलाखत झाली मला विचारलेल्या प्रश्नांची मी समर्पक चांगली उत्तरं दिली माझी मुलाखत संपल्यानंतर मी कुलाबा इथे माझ्या नातेवाईकांच्या घरी आलो रात्री तिथे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या गावी मोरगावला निघून आलो मोरगावला आल्यानंतर आठ दिवस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडनं दिलेल्या मुलाखतीबद्दल काही पत्र किंवा निरोप येतो आहे का याची मी मोठ्या आतुरतेनं वाट बघत होतो पण तिकडून काही पत्र वगैरे आलं नाही दिलेल्या मुलाखतीबाबत काहीच कळलं नाही तेव्हा मी माझ्या मनाची समजूत काढली की आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्यापेक्षा चांगली मुलं मुलाखतीसाठी आलेली होती आपल्याला काही विधानमंडळ सचिवालयात नोकरी लागणार नाही किंवा आपली तिथे निवड होणार नाही माझ्या मनाची खात्रीच झाली आणि दिनांक पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी मी एम ए पार्ट एकला छत्रपती शिवाजी महाविद्यालय साताऱ्याला प्रवेश घेतला एम एसाठी अर्थशास्त्र विषय घेतलेला असल्यामुळे आठवड्यातनं फक्त दोनच दिवस तास असायचे मी आठवड्यातनं दोन दिवस गावावरनं साताऱ्याला जात होतो आणि कॉलेजचे तास नियमित करत होतो एका शनिवारी मी गावी आठवडे बाजाराला गेलो होतो बाजार करून दुपारी घरी गेलो बघतो तो माझा मित्र गोपाळ थोरात मुंबईहून माझ्या घरी येऊन बसला होता त्याला पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं गोपाळ थोरात यांचा आणि माझा मुंबईत परिचय झाला होता नोकरीच्या शोधात मी मुंबईला गेलो होतो तेव्हा कुलाबा इथे ज्या नातेवाईकांकडे मी राहत होतो त्या माझ्या नातेवाईकांच्या घराच्या शेजारी हे गोपाळ थोरात राहत होते मला वाटलं थोरात गणपतीच्या दर्शनाला आले असतील नमस्कार चमत्कार झाला चहापाणी झालं सगळी खुशाली विचारली तोपर्यंत तो दुसरा कुठलाही विचार मनात आला नाही संध्याकाळी थोरत मुंबईला जायला निघाले जातेवेळी त्यांनी माझ्या हातात एक शासकीय टपाल असलेला लिफाफा दिला मी तो लिफाफा त्यांच्यासमोर फोडला आणि आतल्या पत्रातला मजकूर काय आहे हे बघायला लागलो आणि आश्चर्य असं की माझी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती त्याचं ते नियुक्तीपत्र होतं आणि त्वरित आठ दिवसांच्या आत मला कामावर हजर राहण्याचा आदेश होता ते नियुक्तीपत्र बघून मला माझ्या कुटुंबियांना फार मोठा आनंद झाला नवे नवे परमानंद झाला माझं नियुक्तीपत्र देऊन थोरात मुंबईला निघून गेले श्रुते हो हा होता भाग चौदावा पंधरावा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो